कल्याण येथे इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण व कल्याण संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष गुढी पाडवा निमित्ताने जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित रौप्य महोत्सवी स्वागत यात्रा 2024 कार्यक्रमांतर्गत गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला जल्लोष सप्तसुरांचा सुरमयी कार्यक्रम कल्याण येथील वासुदेव फडके मैदान इथं जल्लोषात साजरा झाला. सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले, प्रसिद्ध लावणी सम्राट व नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, मिमिक्री आर्टिस्ट डॉक्टर संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांच्या विशेष उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या जल्लोष सप्तसुरांचा सुरमयी कार्यक्रमामध्ये या कलाकारांनी एकाहून एक सरस सादरीकरणानं कल्याणकरांची मनं जिंकली. या कार्यक्रमाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत कार्यक्रमात सहभाग दर्शवला. या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार बालाजी केणीकर, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर इंदुराणी जाखड, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, स्वागत यात्रा समन्वयक डॉक्टर प्रशांत पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर, कल्याण संस्कृती मंच ॲडव्होकेट निशिकांत बुधकर यांच्यासह कल्याणातील सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, उद्योजक व विविध स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे पदाधिकारी व कल्याण संस्कृती मंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले यांच्या गायनाच्या किमयेने जिथे सर्वजण मंत्रमुग्ध झाले, तिथेच आशिष पाटील यांच्या मनमोहक लावणी नृत्याने देखील सर्वांची मनं जिंकली. इतकंच काय, डॉक्टर संकेत भोसले यांच्या रंजक मिमिक्रीने आणि अभिनेत्री आदिती सारंगधर यांच्या दिलखेचक अदाकारीने कार्यक्रमात आणखीनच रंगत चढली. यावेळी रसिक प्रेक्षक देखील स्वतःला रोखू शकले नाहीत. नृत्य आणि गाण्याच्या तालावर थिरकत त्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. मूळचे कल्याणचे असणारे हे चारही कलाकार आपला अभिमान असणाऱ्या कल्याणमध्ये परफॉर्मन्स करत असल्याच्या भावनेनं काहीसे भावुकी होताना दिसले. त्यांच्या प्रत्येक परफॉर्मन्समधून माझं कल्याण, माझा अभिमान ही भावना झळकत होती. तर या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य ठरलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीनं उपस्थितांना 20 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगानं मतदानाची शपथ दिली व या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान नोंदवून ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी आवाहन केलं. तर यावेळी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांचा व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या प्रायोजकांचा व कल्याण संस्कृती मंचच्या आजी माजी अध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना स्वागत यात्रा समन्वयक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी समाधान व्यक्त केलं की जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच या कार्यक्रमाच्या यशाचं गमक ठरलं. आपल्या महाराष्ट्र प्रथमच कल्याणमध्ये 4 दिवसाचा गुढीपाडवा उत्सव आपण साजरा करतोय. आपल्या उत्सवाची जी थीम आहे ती आहे शहराची वाटचाल आनंदाकडे, हॅपीनेस इंडेक्स ॲट द रेट ऑफ कल्याण सिटी. काय गोष्टी आपला आनंद देऊ शकतात, आपल्याकडे प्रदूषण कमी झालं ते आपल्याला आनंद देऊ शकतं, कचरा कमी झाला आनंद देऊ शकतो, ट्रॅफिक कमी झाला आनंद देऊ शकतं. तर त्याच धर्तीवर आज हा कार्यक्रम आपण कल्याणकरांसाठी डिझाईन केला की जल्लोष सप्तसुरांचा, कल्याणच्या मातीमधून ज्यांनी जन्म घेतला आणि आपल्या भारतभर या शहराचं नाव रोशन केलं, असे नचिकेत लेले, डॉक्टर संकेत भोसले, आदिती सारंगधर, आशिष पाटील या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. आणि कल्याणकरांना तुम्ही पाहिलं असं की भरभरून त्याचं
लाभ घेतला. मी एवढंच सांगेल, कल्याण बदलतोय आणि हे कल्याणकारच बदलतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे. शेवटचे 2 महिने आमची टीम जी होती इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण, त्याच्यावर कल्याण संस्कृती मंच आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जो आम्हाला सहकार्य लाभला, त्याच्यामुळे काय झालं त्या आज कल्याणपर्यंत हा आनंद आम्ही पोचवू शकलो आणि त्याचा आम्हाला त्याचं रूप आज आम्हाला दिसलं या जल्लो सप्तासुरांच्या कार्यक्रम. प्रत्येक कलाकारांनी कल्याणकारांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला आणि हीच आम्हाला पोचपावते. पुढे त्यांनी 20 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगानं आयुक्तांनी दिलेल्या मतदानाची शपथ विषयीची मागील भूमिका स्पष्ट केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडमनी आम्हाला सांगितलं की आज एवढे कल्याणकर इथे येणार आहोत, तर आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारे 20 मे 2024 प्रत्येक कल्याणकरांनी कुठेही न जाता आपलं मतदानाचा हक्क बजवावा ही आम्ही आज शपथ पण घेतली आहे आणि त्याला कल्याणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मला नक्की वाटतो की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीमध्ये मतदानाचा टक्का नक्की वाढेल. तर सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की माझे कल्याण माझा अभिमान. मला खूप ओव्हरवेलमिंग वाटतंय कारण की माझा जन्म इकडे झाला कल्याणात आणि मी खूप एक द्वाड आणि मस्तीखोर मुलगा म्हणून खूप प्रचलित होतो आणि अजूनही आहे ज्यांना ज्यांना जे मला पर्सनली ओळखतात त्यांना. पण मी माझ्या कलेची सुरुवात या भूमीतनं केली आणि मला इकडनं सुरुवात होण्यासाठी ज्या लोकांचे आशीर्वाद आणि मदतीची गरज होती ती मला माझ्या कल्याणात नाही मिळाली, त्यामुळे मला फक्त आणि फक्त आदर आणि प्रेम आहे आपल्या कल्याणकरांसाठी, त्यामुळे माझं खूप प्रेम आहे कल्याणकरांना. कोविड हा एक वाईट काळ बघितला कारण आपण आपल्या सगळ्यांना हाऊस अरेस्ट सारखाच एक प्रकार होता, पण आता ते सगळं सुटलंय आणि आता आपण सगळे परत एकत्र येऊ शकतो आणि सगळे एकत्र एक स्ट्रॉंगर बॉन्ड क्रिएट करू शकतो, त्यामुळे मला एक मीडियम होता आलं अख्ख्या कल्याणकरांना एकत्र आणण्याचं आणि ते इतक्या प्रेमाने आणि इतक्या इतक्या मेहनतीने माझं गाणं ऐकायला आणि आम्हा सगळ्यांना इतकं प्रेम आणि प्रोत्साहन द्यायला आली, त्यामुळे त्यांचं खूप खूप थँक्यू. आय एम शुअर की मला अजून मेहनत करायची एनर्जी नक्कीच माझ्या कल्याणकरांनी दिली आहे, त्यामुळे जसं मी मगाशी म्हणालो तसं नुसतं महाराष्ट्रभरातच नाही पण भारतातच नाही पण अख्ख्या ग्लोबमध्ये मला कल्याणाचं नाव एक दिवशी नक्कीच मी फडकवीन याची मला खात्री आणि आज इतक्या सपोर्ट आणि प्रेमानंतर तर डेफिनेटली मला खूप मदत होईल हे माझा हा गोल अचीव्ह करण्यासाठी, त्यामुळे